नमस्कार मित्रांनो, मी नितीन चाळके परत एकदा माझ्या चॅनलमध्ये कोकणचा निसर्ग 07 आपलं स्वागत करतो आहे. मागचे जर ब्लॉग बघितला असाल तर तुम्ही कुंकेश्वर दर्शन घेऊन डायरेक्ट आपण इकडे आलो ते आता आहे ते आपण वैभववाडी हे तुम्ही समोर पाहू शकता. हे आहे ते वैभववाडीची बाजारपेठ आहे. इथून आपण जाणार आहे ते गणेशच्या घरी म्हणजे शिराळे. आणि हे आहे ते वैभववाडीचे बस स्टँड आहे. आता वाजले ते 4 आणि आपल्याला शिराळा जाऊन परत रिटर्न यायचं आहे. पाटील साहेब नमस्कार. बोला बघा, त्यांना बघितल्याशिवाय तुला आता ओळखणार तो. अर्धा तास ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आपण पोचलो आहे ते शिराळा. आणि हे माझ्या तुम्ही मागे पाहू शकता, हे आहे ते आपल्या गणेशची वाडी आहे. आणि हे मागे तुम्हाला दिसते ते गणेशचं घर आहे. आणि ते दरवाजावर उभे आहेत ते काका आहेत म्हणजे गणेशचे वडील. आणि इथली भात शेतीची कामे वगैरे चालू होती. गणेशच्या घरी जास्त न थांबता आता आपण निघणार आहे ते उंबारडे म्हणजे तिचे माझ्या मावशीच्या घरी. इथून आपण आता डायरेक्ट निघणार आहे ते उंबारडे. हे माझ्या मागं दिसते ते तुम्हाला शिराळा गावातील ग्रामदेवता आहे म्हणजे ग्राम मंदिर. तुम्ही जाताना पाहिला असाल व्हिडिओमध्ये. परत एकदा आलो ते आपण वैभववाडी. इथून नाश्ता वगैरे करून आपण निघणार होता तो उंबारडेला. हे तुम्ही समोर जे पाहताय ते माझ्या मावशीचं घर आहे उंबारड्यामधील. आणि हे लोकांची भात वगैरे सर्व लावून झाली होती. आणि हा आजूबाजूचा परिसर गाव पाहू शकता तुम्ही. आता आपण जातो आहे ते नदीकडे. इथं थोड्याशा अंतरावर एक नदी आहे, तुम्हाला दाखवतो पहा. आता संध्याकाळचे वाजले आहेत, जवळजवळ 6 आहेत. आणि समोरून ढोरं वगैरे सर्व घरी चाललेले आहेत हे पहा. आणि ही माझ्या मागे पाहत आहे ती इथली नदी आहे जी घरापासून थोड्याच अंतरावर 5 अंतरावर आहे. रिक्षा आहे ती मावशीच्या मुलाची आहे. आणि चालवतो तो कल्पेश, टाइमपास करतो आहे आपला. Thank you.
संध्याकाळचे वाजले होते 7:30 आणि ही आहे ती मावशीचा मुलगा म्हणजे नागेश, नागेशची मुलगी आहे आणि टाइमपास करत होतो आम्ही पण सर्व. सर्वजण बसलेले जेवायला, जेवण होते वडे, पनीरची भाजी आणि डाळ होती. आणि हा ब्लॉग मी इथं संपवतो आहे. उद्या आपल्याला निघायचं आहे, परत असेल ते तर पाहू उद्या.